राजवाडे संशोधन मंडळासारख्या संस्थांना प्रोत्साहन मिळायला हवं. सध्या आमची राज्य सरकारची अडचण आहे, मात्र उद्या मार्ग निघतील तेव्हा सर्व गोष्टी मांडू, असं सूचक विधान शरद पवारांनी केलंय. इतिहासाचार्य वी का राजवाडे संशोधन मंडळ आयोजित 6 ऐतिहासिक ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यात पवार बोलत होते. आणि विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच पवार ठाकरे एकत्र आले होते. हे जे धुळ्यामध्ये काम सुरू आहे या कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. राज्य सरकारशी या सध्याच्या आम्हाला लोकांना अडचण दिसते, पण सरकार आज सांगितलं त्याची मार्ग निघतील आणि ज्यावेळेला मार्ग निघतील त्यावेळेस राज्य सरकारला सुद्धा मदत करायला त्याची काही भाग पडणं काही फारशी अडचण येणार नाही. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब स्वतःच आणि मी सुद्धा आहे आणि आम्ही तिघांनी सर्वांचा कदाचित होईल त्या बाळासाहेब. भंडाऱ्याची उधळण म्हणजे